आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वाड शहराला डिजिटलचा विळखा, नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षावर रामतात्या कडाडले. कुरुंदवाड शहराला डिजिटल फलकाने विळखा घातला आहे. याकडे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सदस्यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याबद्दल माजी नगराध्यक्ष रामतात्या डांगे यांनी चांगलीच तोफ डागली आहे. कुरुंदवाड नगरीत डिजिटल वॉर चांगलेच फोपावले आहेत. जागोजागी भले मोठे डिजिटल फलक याना त्या निमित्ताने दररोज उभारण्यात येत आहेत आणि याकडे नगरपालिका प्रशासन, नगराध्यक्ष आणि सदस्यांचे मात्र जाणून बुजून दुर्लक्ष आहे. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून डिजिटलमुळे अडथळा, असुविधा आणि इतरही समस्या वाढल्या आहेत. या विरोधात माजी नगराध्यक्ष रामतात्या डांगे यांनी आता आवाज उठवला असून नगराध्यक्ष आणि सदस्यांवर त्यांनी चांगलीच टोप डागली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे, तरीही कुरुंदवाडचा विकास होत नाही. विकासच करायचा असेल तर हातात हात द्या, असं आवाहन डांगे यांनी यावेळी केलं. नमस्कार. कुरुंदवाड शहरामध्ये आजकालची परिस्थिती पाहिली तर थोडी भयानक वाटायला लागलेली आहे. याच्या अगोदर तुमच्या घराण्यामध्ये तुम्ही म्हणा, तुमच्या सुनेने म्हणा, या कुरुंदवाड शहराचा बराच विकास करण्याचा प्रयत्न केला. इथं सत्ताही तुम्ही भोगली. आज अनेकांच्या माध्यमातून, तुमच्यासारख्या नेत्याच्या माध्यमातून अनेक नगरसेवक तुम्ही या ठिकाणी निर्माण केले. खरं म्हणजे विरोधी पक्ष नेता असताना देखील तुम्ही या शहराच्या विकासाकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं. मात्र तथ्य, आज भाजपचं सरकार राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे, मग कुंडवाडसारख्या शहरामध्ये आज जनतेच्या माध्यमातून हा नगराध्यक्ष निवडला जातो आहे. आतापर्यंतचा अनुभव तुमचा बघितला तर 1.5 वर्ष झाली या नगरीचा निवडणुकीचा कालखात संपलेला आहे. मग आजही या नगरीमध्ये कोणत्याही परिस्थितीत इथल्या समस्या सुटलेल्या नाहीत हे तुम्हाला सांगावं लागेल. तुम्ही केलेला आजपर्यंतचा कारभार किंवा आत्ताच्या कारभारात काय सांगू शकाल आपण? देशातल्या भाजप सरकारने, राज्यातल्या भाजप सरकारनं नगरसेवामध्ये घोडेबाजाराचं थांबवण्यासाठी या सरकारनं थेट नगराचा जनतेतून निवडण्याचे धोरण सरकारनं आखलं आणि त्याचा फायदा आमच्या भारतीय जनता पक्षाला भरपूर झाला आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच नगरपालिका, महापालिकामध्ये आमची भाजपची सत्ता यामुळे आलेली आहे. काही ठिकाणी अपवाद वगळला तर बऱ्याच ठिकाणी ह्या लोकशाही पद्धतीनं आत्ताचे जे खंबीर नेतृत्व करणारे नगरसेवक, हुशार नगराध्यक्षांनी आपल्या नगरीचा कारभार स्वच्छ आणि सुंदर चालू आहे. 1.5 वर्षामध्ये बऱ्याच नगरपालिकेमध्ये याचा फरक पडलेला आहे. एक हत्ती सत्ता असल्यामुळे कारभार करायला सोपा होऊन हे लोक चांगलं काम करत आहेत. आता तुम्ही म्हटला कुरुंदवाडबद्दल, तुम्ही बोलला 1.5 वर्षामध्ये या नगरीमध्ये काही झालं नाही, अगदी सत्य घटना आहे. आम्ही आमचे विरोधी पक्ष म्हणून आमची बाजू खंबीरपणे मांडलेली आहे. एकही मीटिंग त्यांना न प्रश्न विचारता किंवा आमच्या सल्ल्यानंच काम करावं जे जे विषयाचे आम्ही ठराव करून खंबीरपणे घेतले आहेत. हे अकार्यक्षम हे जे नगरसेवक काही आहेत, नगरसेवक नवीन आहेत, त्यांना मी दोष देत नाही, काही थोडंसं अभ्यास कमी आहे, पण हा 12 वर्षे नगराज झालेल्या या नगराध्यक्षानं खरोखरच या 1.5 वर्षामध्ये त्यानं एक वेळसुद्धा कलेक्टर ऑफिसला गेलं नाही. DPO परवाच मी जाऊन DPOला विचारलं देसाई साहेबांना, अहो डांगे साहेब म्हणजे तुम्ही होत्या तेव्हा लोक कथा अर्थ तुम्ही आमच्या मुठीकारपासून कामं करून घेत होता, पण तुमचा नगराज आला नाही. त्यांचा त्या मग नगराज पुढं होऊन करत नाही, नगरसेवक पुढं करत, मग मग शेवण तरी काय करणार, अधिकारी तर काय, अधिकाऱ्यांच्या मुठक्यावर काम करून घ्यायची कला जी पाहिजे, जी बुद्धी पाहिजे, ही ह्यामध्ये नाही. हे आता खरंखर हे दोन्ही पाटलं जवळजवळ छटकल्यात, त्यांच्या वयानं यजमान झाल्यात, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्या खरोखर. ह्या आणि ह्या 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 नगराच्यानं आमच्यासारख्याला घेऊन येणार आमची सत्ता आहे भाजपमध्ये. मी मागच्या वेळेला पहिल्यांदा ज्यावेळा निवड झाली तेव्हा जाहीरपणे आवाहन केलं, अध्यक्षपद तुम्ही घ्या, तुमच्या चिवडी नगरसेवक माझी पण निवडणार, उपाध्यक्षपद आम्हाला द्या, सरकार माझं आहे, तुम्हाला फंड आणून देतो. पण ह्या लोकांनी त्या वरच्या दोन नेत्यांच्या या याच्यामुळं त्यांनी त्या एकमेकाच्या गळ्यात मिठी मारून बरं मारलाय ते मारलाय खोळ्यानं, पण तुम्ही सुखानं तर कारभार करा ना.
आज त्या राष्ट्रवादीमध्ये आणि ह्याच्यामध्ये सत्ता स्पर्धेशिवाय काही करत नाही. जनता आणि ते एखादं एवढेसे लहान मुंबलं ते अजून त्यांना ज्यांची राजकारणाचा काढीचा एक गंध नाही, ती आता आपल्या हातात कारभार घ्यायला बघायला त्या बापाला बाजूला ढकलो. ही दोन्ही पाटलाची दोन मुलं बापाने घरात बसवायचं आणि आपण करायला बघायला, ह्यांची कवत नाही, ह्यांची कपॅसिटी नाही. आणि ही करत असताना हे आज ते करत असताना ते जर स्वच्छ पर्यटन करा ना, त्यासुद्धा राजकारण चुवीचा राजकारण तात्या म्हटलं की ही धास्तीच खायच्या लोकांनी. त्यात माझी धास्ती यांना घ्यायचे कारण मी जाहीरपणे सांगतो, अरे मला घ्या काम करा. मी परवा चंद्रकांत दादांच्या पैशाने मुख्यमंत्र्यासाठी भेटून साहेब म्हणलं आम्हाला आमच्या नगरीचा फंड आला नाही आणि तुम्ही द्याला. मला चंद्रकांत दादांनी हळवणकर साहेबांनी मला शब्द दिला, तुम्ही या म्हटले त्यांचं नाच सोडा मी तुम्हाला फंड देतो. म्हटलं मी सांगितलं मला कुरुंदवाड त्या जनतेनं नाकारलं नाही. मला त्या नगराध्यक्षा देवनजी मला मतं पडल्यात, मी जनतेवर का रोषपत करू, मी जनतेवर नाराज नाही, माझी काम करायची जिद्द आहे. आणि मी परवा मी बोललो मी आता थोड्या दिवस मी माझ्या एक वैयक्तिक माझ्या एका मोठ्या प्रोजेक्टच्या कामात मी वर्ष अडकत होतो, ते मला आता पूर्ण होत आले. आणि मी आता हिरिरेला नगरसेवेत भाग घेऊन मी त्यांच्याच त्या नगरसेवक राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नगरसेवकाची मीटिंग घेऊन बाबा म्हणून असं नाही की आपण सगळी म्हणून काम करूया, हे मी आज पण ठरणार आहे. मी आता कामाला लागणार आहे आणि लवकरच मी या नगर थोडा पंडवा देणार. या फुलाचं काम माझी सुनबाई नगर असताना ते पैसे दे 2 कोटी रुपये मंजूर करून आणले, ते काम मी पुढे लक्ष घालून ते पूर्ण करून घेतलं. फुलाचं काम बऱ्याच वर्षी बंद पडलेलं काम, त्याचा आता थोड्याच दिवस मी दादाच्या हस्ते उद्घाटन करणार आहे. आणि ह्या माझे एक स्वप्न आहे भैरवडी पुल ते शिवाजी पुतळा, हा रस्ता मला कुठल्याही पैकी करायचा आहे. कारण मला भैरवडीतनं जाताना बाजारात जाताना लोकांना जायचा बायपास रस्ता होणार आहे आणि या सुंदर एक ह्याला संरक्षण भिंत होणार आहे या माझ्या नगरीला. त्याचे ते एक माझं स्वप्न आहे. एक वेगवेगळी कामं करायची, पण पाणीपुरवठ्याचा विषय महत्त्वाचा आहे, गंभीर विषय ह्या नगराच्या दोन पाटलांच्या डोक्यातसुद्धा नाही. पाणीपुरवठ्याचं काय करायला पाहिजे काही नाही, ह्यांना साधा तो कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही याची. आता मी सगळ्या मी सदा भवनात घेऊन किंवा चालवण करणार घेऊन त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मुटक्यावर बसून काम चालू करणार आहे. नसेल तर त्याच्या प्रॉपर्टीवर बोजा नोंद करून दुसरं टेंडर काढणार, मी आंदोलन चालू करणार आहे. हे काही हे लोक करत नाहीत आणि करणार नाही. ह्यांनी ह्या त्या त्यांच्या डोक्याचा एक कसून एवढं 5 वर्ष पूर्ण करणार आहे ते आणि हे काळाच्या पाठ जाणार आहे. ही जनतेला सुखात नाही, ह्या नगरीला सुखाचं ह्याच्याकडून काही होणार नाही. आणि शाणे असतील तरी अजून सुद्धा ह्यांनी यावं, माझ्याची मीटिंग करावी, कामाला सुरुवात करूया, जनतेचं काम करूया. आणि ह्यांना रस्ते हो करता येणार नाही. एक नवीन फंड आणला मागच्या वेळा आमच्या कार्यकर्ती मागच्या वेळा राष्ट्रवादीची कमी नगरसेवक येता असल्यासताना सुद्धा आम्ही त्या लोकांनी एकत्र करून सगळ्यांनी मिळून कारभार केला. त्यात माझ्या सुनबाईला अध्यक्षपद मिळालं. विरोधी पक्ष असताना सुद्धा आम्ही अध्यक्षपद बघलोय, पण ह्या मूर्खाला ते अजिबात कळत नाही. माणसं एकत्र आले करा ना, सगळी नगरी एकत्र घ्या, एक सगळ्या नगरी एकाच तोड एकीकडे एका तोडीकडे ही सगळी अगदी आजपर्यंतच्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये आचे नगरसेवक घाणेडे आत्ता पहिल्यांदा या नगरपरिषद झाले, त्यामुळे नगरीचं भवितव्य या 5 वर्षात अजिबात काही नाही, एवढंच मी सांगतो. दादा तुम्ही म्हणताय की या ठिकाणी सत्तेच्या खुर्चीसाठी यांच्यामध्ये लागलेली भांडणं, मग राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, फक्त खुर्च्या बदलण्यासाठी पद मिळण्यासाठी स्वीकृत सदस्य मिळण्यासाठी यांचा फक्त हा या ठिकाणी खेळ चाललेला आहे. विकासाकडे यांचं अजिबात लक्ष नाही आहे. म्हणजेच नक्की तुम्हाला म्हणायचं आहे की आम्ही जरी विरोधक असलो तरी सुद्धा एकमेकांच्या हातात हात घालूया आणि या कुंडवाडच्या नगरीचा विकास करूया, एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. त्या रावसाहेब पटाला कशाला पाहिजे पोरग्याला ते कोपटपद, अरे काय त्या कोपटपदामध्ये काय आहे? रस्तीचा निर्माण करून तुम्ही म्हटलाय आणि तू नगराधिपतीचा उमेदवार, जनतेने तुला नाकारले, पूर्ण नाकारले, तुला 3000 पुढे मतं दिली नाहीत आणि तू कशाला लाचारपणाने या नगरीची पायरी तुझ्या पोरग्याला चढवायला आहे? स्वाभिमान तुला खरोखराचे, अरे ये ना जनतेतून निवडून, कशाला असलं पाहिजे तुला दे ना कुठल्या एका तुझ्या बरोबरचे जे नगरसेवक वाडात न राहिले 5-5 10 लाखात केल्यात गरीबाच्या मुलाने, अरे त्याला दे ना ते पद, तू त्या नगरसेवकांना ते कोप्ट कर, सासामध्ये एक एक कर. त्यासाठी चंगेज खान पटांना ही हात उडी घेतलेली आहे. चंगेज खान पटांना आपल्या मुलगाला तो नगरसेवक करणार नाही, पण ह्या पायड्या पडून हे 4 वर्षे हे एकच पोरग खुर्चीवर बसून आहे. अरे कोर्ट बी तुमचंच पोरग, उद्या उपाध्यक्ष बी तुमचं पोरग, काय चाललंय राजकारण का कुरुंदवाडमध्ये? त्या भीत्या खुळ्याला भीती घालून तुम्ही कचरा कारभार हातात घ्याय बघा, पण शक्य नाही. माझ्यासारखा
जागृत कार्यक्रमाचा प्रसंग पडला तर मी जयराम पाटलाला सुद्धा ऐकेल जवळ करेल, पण हे आपल्या गावात चालू देणार नाही. मानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार.